येत्या 19 जूनला शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन होणार आहे आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली। शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यातून दोन गट पडले, एक ठाकरे गट दुसरा शिंदे गट। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणूनच या वर्षी हा वर्धापन दिन दोन्ही गटांसाठी जास्त प्रतिष्ठेचा असणार आहे। त्यामुळेच जाहिरात नाट्य आणि जागा वाटपाच्या राजकारणानंतर शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने वर्धापन दिनाचा टीझर जारी केला आहे। या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आहे, त्यावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे। तर नक्की काय आहे या टीझर मध्ये, चला पाहूया। हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून शिवसेना नेते पदाधिकारी शिवसैनिक अर्थात भगव्या झेंड्याचे पाईक 57व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र येत आहो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, हॉल क्रमांक 4 नेस्को एक्झिबिशन ग्राउंड गोरेगाव। दरम्यान ठाकरे गटाचा वर्धापन दिन षणमुखानंद हॉलमध्ये होणार आहे, तर शिंदे गटानेही मुंबईतच गोरेगावमध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। तर आता शिवसेनेच्या या दोन्ही गटांचा वर्धापन दिनाचा सोहळा हा कसा साजरा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।